नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार हे बघा, पेरूचं झाड आहे मित्रांनो, चांगली फळं आहेत, मोठी फळं आहेत, इलायची पेरू आहे. तर त्याचं आपण कसं कलम करायचं ते बघणार मित्रांनो. सर्वप्रथम तुम्ही ते जांबचं बघितलं तसंच सेम ह्याला करायचं आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी हे बघा, ही पिशवी घेतली, ही रस्सी घेतली, एक ही कॅरी बॅग घेतली आहे आणि ही सुरी, एवढंच सामान लागतं मित्रांनो. तर सेम तसंच करायचं आहे मित्रांनो. तर नीट लक्ष देऊन बघा मित्रांनो. आणि कोण जर नवीन चॅनलवर आलं तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओला तेवढं लाईक करा मित्रांनो. तर चला मग सुरुवात करूया. प्रथम ही जी एक्स्ट्रा फांदी आहे ती कट करून घेतो. ही बघा मी कट करतो. हे बघा, ही एक्स्ट्रा फांदी होती ती मी त्याची कट करतो. ही पण कट करतो. ही बघा, ही एक फांदी ठेवतो मित्रांनो. तर चला मग मित्रांनो सुरुवात करूया. ही कॅरी बॅग घेतो मी, तिला जरा फाडतो. नीट लक्ष देऊन बघा मित्रांनो, काही भारी नाही मित्रांनो. हेच झाड घ्यायला गेलं तर 150-200 रुपये आपल्याकडनं घेतात मित्रांनो. तेच जर आपण घरी बनवलं आपल्या स्वतः बसून तर किती चांगलं आहे बघा मित्रांनो. काही कठीण नाही मित्रांनो. एक कॅरी बॅग लागते हे, किंवा दुसरं कुठचं प्लॅस्टिक घेतलं तरी चालेल मित्रांनो. बॅगच हवी अशी काय नाही मित्रांनो. तर हे बघा मी हे याच्यात पाला घालून काढतो. सोपं आहे मित्रांनो, काही कठीण नाही. पिशवीत घातली. सर्वप्रथम जसं आपण त्याला हे केलं तसं हे करूया इथे मित्रांनो. हे बघा नीट लक्ष देऊन मित्रांनो. आता हे पेर आहे, हे बघा हे पेर आहे, ते पेराचे आपल्याला खाली इथे करायचं आहे मित्रांनो. हे बघा, लक्ष देऊन बघा. हे बघा, मोठी नाही फांदी घ्यायची, छोटीच घ्यायची मित्रांनो. तर सर्वप्रथम हे बघा, इथे आपण खाप घेऊया. अर्धा घ्या, अर्ध्यापेक्षा थोडा कमी घेतलात तरी काय नाही. आणि हे त्याला असं वर यायचं तसं उकास. जरा पेरूचं झाड हार्ड असतं मित्रांनो, तर सावकाश ब्लेड हाताला लागण्याची शक्यता असतं. तर हे बघा मित्रांनो, बघा नीट लक्ष देऊन. हे बघा, मी हे बाहेर साले केली. हे बघा, दिसले ना बघा, अगदी सोपं आहे, काय भारी नाही मित्रांनो. आणि ही पिशवी इथे ठेवायची अशी, आणि त्याला माती लावायची. हे बघा, त्याच्यात माती भरायची. हे बघा, ही माती घेतली आहे मी. अगदी सोपं आहे मित्रांनो, काय भारी नाही. एक दोनदा बघितलं तुम्ही मग तुम्ही पण करणार मित्रांनो. आणि विकत आणायची झाडं गरज नाही मित्रांनो. माती आहे तर मी ही आता माती करतो. काय लावायची गरज नाही, काही करायची गरज नाही मित्रांनो. मी माती घालतो, याला पाणी घालायला नको, काही नको, ॲटोमॅटिक होणार आहे. आता पाऊस पडतो आहे ते ॲटोमॅटिक होणार. माती आता व्यवस्थित भरा. अगदी सोपं आहे मित्रांनो, काही भारी नाही. मी हे सक्सेस झालं की तुम्हाला याचा रिझल्ट दाखवणार मित्रांनो, तुमच्या समोरच हे करणार.
अशी माती भरायची. सेम तसच आहे, काही भारी नाही. इजी आहे, 2 मिनिटाचं काम आहे. हिला आता पावसाचं पाणी लागणार किंवा दव पडलं तरी ते ओलं होणार पिशवीतली माती, आणि ते तुमचं झाड सक्सेस होणार. पिशवी भरली, झालंय. अर्ध्यापेक्षा थोडी कमी करायची मित्रांनो, जास्तीत जास्त अर्धी. जास्त हे केलं तर ही फांदी मरून जाईल मित्रांनो. त्याला मूळ येईपर्यंत ह्या झाडाचा त्याला जोर भेटला पाहिजे मित्रांनो. तर झालं हे बघा मित्रांनो, काही लागत नाही. आणि हवे तर तुम्हाला वाटत असेल तर ह्या पिशवीला बांधून ठेवा हे बघा. असं म्हणजे काय तर हालू नये म्हणून, पडू नये वाऱ्यान का. हे बघा मी असं बांधतो आणि झाडाला बांधून ठेवतो. हे बघा म्हणजे वारा बिरण पडणार नाही पिशवी. इथे झाडाला बांधून ते वारण पिशवी हालून पडणार नाही. अगदी सोपं आहे मित्रांनो. झालं हेच कलम मित्रांनो, विकत आपण बाजारात घ्यायला गेलो तर 150-200 रुपये बोलतात. मग हे बघा किती सोपं आहे, 2 मिनिटाचं काम आहे. काय लागतं त्याला? काय नाही, एक कॅरी बॅग लागली, बाकी काय नाही लागलं मित्रांनो. सुरी लागली, थोडीशी रशी लागली, बस झालं काम. मग तुम्ही आपण जर स्वतः केलं तर किती चांगलं आहे बघा. 2 मिनिटाचं काम आहे बघा. हे झाड झालं, हे 1.5-2 महिन्यात बघायला नको, काय नको. इकडे सरळ कट करायचं आणि जमिनीत लावून टाका, काही होणार नाही त्याला. ते ॲटोमॅटिक होणार आणि पाणी द्यायचं. झालं हे बघा, एवढं सोपं आहे मित्रांनो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक तेवढं करा मित्रांनो. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर धन्यवाद, पुढच्या व्हिडिओत भेटू मित्रांनो.